तर आज आपण एरियामधला नेक्स्ट टॉपिक एरिया ऑफ ट्रॅपेझियम. तर ट्रॅपेझियम या प्रकारचा असतो. हा इथे ए बी सी डी हा ट्रॅपेझियम आहे. तर त्याच्यामध्ये एक स्क्वेअर आहे आणि दोन ट्रँगल्स आहेत. मग त्याचा जेव्हा एरिया फाइंड आउट करायचा, त्याचा फॉर्म्युला पाहूया आपण. इथे फॉर्म्युला आहे त्याचा, एरिया ऑफ ट्रॅपेझियम काय आहे फॉर्म्युला. 1/2 सम ऑफ लेंथ्स ऑफ पॅरलल साइड. आवाज कमी येतोय तुमचा. एक मिनिट. एरिया ऑफ ट्रॅपेझियम त्याचा फॉर्म्युला काय आहे. 1/2 सम ऑफ लेंथ ऑफ ऑफ पॅरलल लेंथ ऑफ साइड्स पॅरलल इन टू इनटू हाइट. हाइट. मग पॅरलल साइड्स कोणत्या, तर इथे हा एक ट्रॅपेझियम आहे, त्याच्या पॅरलल साइड कोणत्या, ही एक साइड आणि ही एक साइड, ह्या पॅरलल साइड झाल्या त्याच्या. आणि हाईट कोणती, ही जी हाईट स्ट्रेट हाईट आहे 6 सेंटीमीटर, तर ती आहे हाईट. इथे पाहूया सॉल्ड एक्झाम्पलमध्ये. इथे एक ट्रॅपेझियम दिला आहे आणि त्याचा त्यांनी एरिया फाइंड आउट करायला लावला आहे. तो दोन पॅरल साइड दिल्या, पहिली आहे 7 सेंटीमीटर, दुसरी आहे 8 सेंटीमीटर, आणि त्याची हाईट आहे 6 सेंटीमीटर. मग त्याच्यावरून एरिया काढायचा आहे. मग तो फॉर्म्युला अगोदर आपल्याला जे जे दिले ते लिहायचे. हाईट किती दिली आहे, 6 सेंटीमीटर, पॅरलल साइड 7 सेंटीमीटर आणि 8 सेंटीमीटर. त्यानंतर मग फॉर्म्युला एरिया एरिया ऑफ ट्रॅपेझियम, 1/2 सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड्स इन टू हाईट. मग 1/2 पहिली साइड आहे पॅरलल साइड 7, दुसरी आहे 8 आणि हाईट आहे 6. मग यांची ॲडिशन करून घ्यायची अगोदर. 7 आणि 8 यांची ॲडिशन किती येते सांग. हॅलो, येस, 7 आणि 8 ची ऍडिशन किती येते आहे. 7 आणि 8 15. 15. आणि मग इकडे 6 आहे आणि मग 2 ने डिवाइड करायचं 6 ला, मग तो येतो 3. मग 15 × 3 = 45. आणि त्याचं युनिट पण काय येईल, स्क्वेअर सेंटीमीटर. समजलं. सॉल्ड एक्झाम्पल. येस नो. आता आपण प्रॅक्टिस सेट 15.3 सॉल्व करूया. तर याच्यामध्ये पण एक ट्रॅपेझियम दिला आहे ए बी सी डी आणि त्याच्या लेंथ दिल्या आहेत त्यांनी. पहिली पॅरलल साईडची लेंथ आहे 13 सेंटीमीटर, दुसऱ्याची आहे 9 सेंटीमीटर आणि हाईट किती दिली आहे, 8 सेंटीमीटर. त्याच्यावरून आपल्याला एरिया ऑफ ट्रॅपेझियम काढायचा आहे. मग लिहून घ्या हा प्रॉब्लेम. लिहिला का, नाही सर. लिहा मग पटकन. सर लिहिलं. सर लिहिलं. सर हो झालं. ओके. मग आता त्या आन्सर मध्ये लिही काय काय दिलंय आपल्याला त्यांनी. ट्रॅपेझियम काढला का तो, ड्रॉ केला का.
ओके, मग त्या ट्रॅपेझियमवर त्याचे व्हॅल्यू लिही, कोणकोणत्या साईडचे किती लेंथ आहे ते. तर मी तुझ्यासाठी ते ड्रॉ करतो. तर ट्रॅपेझियम कसा आहे? असा आहे. ABCD. डी हा 90 डिग्री आहे इथे. आणि मग त्याचे व्हॅल्यू लिहूया. ए बी ची व्हॅल्यू किती आहे? 13 सेंटीमीटर. डी सी ची व्हॅल्यू 9 सेंटीमीटर. सर 88 आलं. अँड ए डी ची व्हॅल्यू 88. व्हेरी गुड. 22 x 4. चेक चेक करूया परत एकदा आपण. 8. मग कसा काढणार आपण एरिया? एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज वन इनटू हाफ सम ऑफ द लेंथ ऑफ सम ऑफ पॅरल साइड्स. साइड्स इनटू हाइट. कोणकोणत्या आहेत? लेंथ ए बी कोणत्या आहेत पॅरल प्लस साइड्स? लेंथ डी सी इनटू लेंथ ए डी. किती ती एडिशन यांची? 13 + 9 × 4. हां, किती ती एडिशन? 22 13 प्लस 9 इनटू 4 22 इनटू 8 आहे तो 2 1 जा 2 तूने 8 ला घालवलं म्हणजे मग 88. मग किती आलं? 22 × 4 इथे 88. आपण कॅन्सल केले ना. ओके, 4 झाला इथे म्हणजे 88. युनिट काय? स्क्वेअर सेंटीमीटर. येस. नेक्स्ट प्रॉब्लेम. तर याच्यामध्ये पण एक ट्रॅपेझियम दिलाय, त्याच्या दोन पॅरल साईड दिल्यात, त्यांची लेंथ दिली 8.5 आणि 11.5 आणि हाईट दिली 4.2 सेंटीमीटर. आणि त्याच्यावरून त्याचा एरिया फाइंड आउट करायला लावलाय. ओके, मग कसं करणार आपण? परत तो फॉर्म्युला लिहून घेते प्रश्न. मिल गया फॉर्म्यूला. तरी मोठ्यानेच बोलते. काय नाही सर. आवाज कमी येतोय का?
बरोबर का? मग असा ट्रॅपेझियम आपण ड्रॉ करू शकतो. ए बी सी डी एट पॉइंट फाइव एलेवन पॉइंट फाइव आणि फोर पॉइंट टू करा. मग मल्टिप्लिकेशन ॲडिशन अगोदर ॲडिशन करूया. वन वन ट्वेंटी वन ट्वेंटी एट पॉइंट फाइव ट्वेंटी ट्वेंटी कसं काय? मग किती येत आहे? कर ना. एट पॉइंट फाईव्ह प्लस एलेवन पॉइंट फाईव्ह अकरा आणि आठ किती येतात? एकोणीस. आणि ते पॉइंट फाईव्ह पॉइंट फाईव्ह त्याचा वन होतो. नाईन्टी प्लस वन ट्वेंटी करून पहा येतोय की नाही सर. पण पॉइंट मध्ये ना? हा पॉइंट बघ ना, इथे इथे बघ. एट पॉइंट फाईव्ह आणि ऍडिशन कर ट्वेंटी मध्ये. हा बघ ना, तिथं हे ऍडिशन कळली का? ट्वेंटी आलेली. फाईव्ह फाईव्ह टेन वन आला इथे. एट वन नाईन टेन इथे परत वन आला. ट्वेंटी ट्वेंटी पॉईंट झिरो आहे ना, मग डायरेक्ट ट्वेंटी लिहिला मी तिथे. हा करा आता डिव्हिजन करा. टेन इंटू फोर पॉईंट टू. टू वन झा टू, टू वन झा टू झिरो ॲज इट इज. टेन इंटू फोर पॉईंट टू करा. मग मल्टिप्लिकेशन फोर्टी टू. फोर्टी टू व्हेरी गुड. केलं का मागचं पाहिलं? नाही केलंय. ओके. युनिट काय? स्क्वेअर सेंटीमीटर. येस. थर्ड एक्झाम्पल पी क्यू आर एस एक ट्रॅपेझियम आहे आणि त्याचे त्यांनी व्हॅल्यू दिल्यात आणि त्याच्यावरून एरिया फाइंड आउट करायला लावलाय. तर ही तुझ्यासाठी होमवर्क आहे, थर्ड एक्झाम्पल. ओके. त्यानंतर दुसऱ्या टाईपचा एरिया ट्रायंगल की ज्याला तीन कोन असतात, ए बी सी तीन साइड्स असतात आणि तीन अँगल्स असतात. मग त्याचा फॉर्म्युला कसा काढतो आपण? वन हाफ बेस इंटू हाईट. आणि त्याचा एक दुसरा पण एक फॉर्म्युला आहे, हा अंडर रूट ऑफ एस ब्रॅकेटमध्ये एस मायनस ए एस मायनस बी एस मायनस सी. तर या फॉर्म्युला म्हणतात हिरोन्स फॉर्म्युला. हिरोन्स फॉर्म्युला म्हणतात यात एस काय आहे? एस म्हणजे सेमी पेरिमीटर. पेरिमीटर म्हणजे काय? त्या ट्रायंगलच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज. ए प्लस बी प्लस सी त्याला काय म्हणतो? पेरिमीटर. पण सेमी म्हणजे काय? त्याच्या हाफ. की हाफ आणि त्या तिन्ही ज्या त्याच्या लेंथ आहेत त्याची ॲडिशन. त्यांनी एस काढतो आणि ए बी सी म्हणजे काय? ए म्हणजे एक साईड ही बी सीची, बी म्हणजे ए सी साईड त्याची लेंथ आणि सी म्हणजे ए बी साईडची लेंथ. तर अशा प्रकारे आपण एरिया ट्रायंगल काढण्यासाठी दोन फॉर्म्युले आहेत. एक जर हाईट दिली असेल तर या हाईटनुसार, जर हाईट नसेल दिली तर मग हा फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागतो. ओके. तर हा फॉर्म्युला लिहून घे नोटबुकमध्ये. सेमी पेरिमीटर. हा सेमी पेरिमीटर आणि त्याच्या खालचा फॉर्म्युला आणि त्याला हेडिंग दे एरिया ऑफ ट्रायंगल.
रिटर्न नहीं सर, लिखते एरिया ऑफ द ट्रायंगल हो, अंडर रूट ऑफ यस इन ब्रैकेट एस माइनस ए एस माइनस बी एस माइनस सी. एस माइनस ए एस माइनस बी एस माइनस सी. यस, आणि त्याला काय म्हणतात? हिरोन्स फॉर्म्युला. ओके, आता त्याच्यावर सॉल एक्झाम्पल पाहूया. एक ट्रायंगल दिलाय आणि त्याच्या तिन्ही लेंथ दिल्यात. एक आहे 17 सेंटीमीटर, दुसरा आहे 25 आणि 26 सेंटीमीटर. इथे ट्रायंगल काढलाय तो, आणि त्याच्यावरून काय काढायला लावलाय आपल्याला? त्याचा एरिया काढायला लावलाय. मग आपल्याकडे आहे ए किती आहे? 17 आहे, बी आहे 25 आणि सी आहे 26. मग त्याचा अगोदर सेमी पेरिमीटर काढावं लागेल. यस यस, कसं काढणार? ए बी सी डिवायडेड बाय 2. मग तिन्ही साईडची ॲडिशन केली, ती आली 68 डिवायडेड बाय 2. सेमी पेरिमीटर किती आला? 34. मग त्या फॉर्म्युल्यामध्ये टाकला तो 34 एच जागेवर, आणि एच्या जागेवर 17, बीच्या जागेवर 25 आणि सीच्या जागेवर 26. ते टाकल्यानंतर ह्यांची सबट्रॅक्शन केली, 34 मधनं 17 गेले, खाली राहिले 17. 34 34 - 25 9, 34 - 26 8. आणि मग ह्यांची ह्यांचा रूट काढायचा आपल्याला. मग सेम टू सेम पाहायचं इथे. तर आपण काय केलं, 9 ला कसं लिहिलं? 3 × 3. 34 ला कसं लिहिलं? 7. त्याचे पार्ट्स केले, आणि जे 2-2 आहेत त्यातलं 1-1 घेतलं. आता 17 चा पण स्क्वेअर आहे, 2 चा पण स्क्वेअर आहे, 2 चा पण स्क्वेअर आहे, 3 चा पण स्क्वेअर आहे, त्याचं एकदाच बाहेर घेतलं. म्हणजे अंडर रूट काढल्यानंतर काय होईल? स्क्वेअर मधला एकच येतो. 17, 2, 2 आणि 3. मग यांचं मल्टिप्लिकेशन केलं, ते आलं 204 स्क्वेअर सेंटीमीटर. ओके सर, आवाज ब्रेक होतोय. ओके, आता याची एक्झरसाइज. सो राईट डाऊन प्रॅक्टिस सेट 15.4. पहिले एक्झाम्पल, साईड्स दिल्यात त्यांनी 3, आणि त्याच्यावरून एरिया फाइंड आउट करायला लावलाय. मग लिहून घे हा प्रॉब्लेम. लिहिते
लिलो फाइंड इट्स एरिया. यस तर आपल्याला काय करायचंय? एरिया काढायचा ट्रायंगलचा. तर त्यामध्ये साइड्स दिलेत, वेगवेगळ्या साइड्स. त्याची काय काय दिले, कोणकोणते साइड दिलेत, त्याची काय आहे लेंथ 45 सेंटीमीटर, दुसरी किती आहे 39, आणि तिसरी आहे 42 सेंटीमीटर. मग त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, सेमी पेरिमीटर. मग त्याचा फॉर्म्युला काय आहे, ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2. मग ए आहे आपला 45, बी आहे 39, सी आहे 42. करा ॲडिशन यांची, डिवायडेड बाय 2. सर ए प्लस बी प्लस सी, ते त्याच्यात नंतर पुढे जे नंबर्स लिहिले त्याच्या पुढे डॅश. हा काय नाही, काय नाही, समजलं. दिसत नाही का? समजलं. सर हॅलो, एस मायनस ए, पण एस चे व्हॅल्यू काय पण सर. सर म्यूट आल. हॅलो, हा बोल ना, झालं का तुझं, किती आला सेमी पॅरामीटर? 126 अपॉन 2.
करणार मग त्याचं डिव्हिजन. डिसेंबर सिक्स्टी थ्री. टू वन जा टू, टू सिक्स ट्वेल्व आणि टू थ्री जा थ्री जा सिक्स. येस, मग टाका त्या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज. पहिला 36 येणार ना इन टू, मग काय म्हटली? पहिला एसला 36 येणार ना. हा 36, 36 सर, 63 ना. 63 सांगा तो सबट्रॅक्शन. सिक्स्टी थ्री मायनस 45 किती आली? थांबा करते सर. करते सर. करा करा. ट्वेंटी फोर आणि लास्ट करते. ट्वेंटी वन करायचे मग त्यांच्या डिव्हिजन करायच्या. कसं करता येईल? 63 चं करता येईल 21 इंटू 3. यस, करता येईल का? हो, इंटू थ्री. 18 चं कसं करता येईल? 9 इंटू 2. 9 इंटू 2, ते 9 ला पण 3 इंटू 3 करता येईल ना. 3 इंटू 3 इंटू 2. 24 ला कसं करता येईल? 3 इंटू 2. 24 ला कसं करता येईल? 24 12 ला 6 into 2 into 2 6 into 2 into 2 ओके. अशा प्रकारे आपल्याला 24 लिहिता येईल 3 into 2 into 2 into 2 आणि लास्टचा 21 ऍज इट इज, कारण स्टार्टिंगला 21 आहे. मग आता त्याला शॉर्ट मध्ये लिहूया, पॉवर मध्ये अंडर रूट ऑफ 21 किती वेळा आहे? दोन वेळा, म्हणजे त्याची पॉवर 2. 3 किती वेळा आहे? 3 1 2 3 4 4 वेळा आहे त्याची पॉवर 4. 2 किती वेळा आहे?
थ्री थ्री का सही फोर है ना, नीट पाना, फोर हाँ इज टू फोर। मग काय करायचं आपल्याला, त्याला कसं लिहिता येईल, अंडर रूट मध्ये काढून 24 2 10 आहे त्याचा 1 10 लिहायचा, अंडर रूट निघून जाईल। 3 चा 4 वेळा आहे त्याच्यामुळं 21 हा 21, त्यानंतर 3 चा 4 आहे ना, म्हणजे 3 2 वेळा लिहावं लागेल, 3 into 3, आणि 2 पण 4 वेळा आला त्याच्यामुळे 2 into 2। मग करा यांचं मल्टिप्लिकेशन, 2 4 वेळा आहे ना, अंडर रूट मध्ये काढला की त्याच्या निम्मा होतो ना, मग 2 2 वेळा, 3 2 वेळा आणि 21 1 वेळा यांचे मल्टिप्लिकेशन येईल। करा मग 2 2 4 3 3 6 126 वन, व्यवस्थित कर मल्टिप्लिकेशन। 21 3 63 into 3 into 2 into 2 जास्त येईल ना ते। हाँ एक मिनिट, नाही की नाही मधून आठवण त्याच्यात आहे, 756 वेरी गुड, 756 स्क्वेअर सेंटीमीटर, स्क्वेअर सेंटीमीटर। यस, नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल लिहून घे। हो लीला लिहते हैं सर, the area of PQRS आणि ती डायग्राम पण ड्रॉ करून घे। PQRS
किती दिली आहे पी क्यू ची? 56. आता मीटर आहे, सेंटीमीटर नाही आहे. 56 मीटर, 25 मीटर, 15 मीटर आणि 36 मीटर. मग आता यामध्ये दोन ट्रँगल आहेत, एक आहे पी क्यू आर हा वाला फर्स्ट, आणि हा दुसरा ट्रँगल आहे. ओके, तर पी क्यू आरमध्ये एका साईडची त्यांनी लेंथ दिलेली नाही आहे, ती आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. येस, पी आरची लेंथ, लेंथ ऑफ यस पी आर माहीत नाही आहे आपल्याला. मग ती कशी फाइंड आउट करणार? याच्यामध्ये दुसरा ट्रँगल आहे पी आर एस, आर एस, तर त्याच्यामध्ये यस हा क्यू 90 डिग्री आर आहे. एस मग हाँ त्याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करू. बाय पाय, पायथागोरस काय आहे पायथागोरस थेरम? की डायगोनलचा स्क्वेअर हा त्याच्या साईडच्या स्क्वेअर इतका असतो. मग डायगोनल कोणता आहे? लेंथ ऑफ पी आर. त्याचा स्क्वेअर किती येतो? त्याच्या साईड कोणत्या आहेत? एक आहे पी एस आणि दुसरी आहे एस आर. लेंथ ऑफ पी एसचा स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ एस आरचा स्क्वेअर. मग आपल्याला हे काढायचं आहे पी आर. पी एस किती आहे? 36. त्याचा स्क्वेअर प्लस एस आर किती आहे? 15 आहे त्याचा स्क्वेअर. ओके, मग सांगा आता 36 स्क्वेअर किती आहे आणि 15 स्क्वेअर? 15 आहे 225. आता थर्टी सर सिक्स एक मिनिट, सर काहीतरी आलंय लॅपटॉपवर. काय आलंय? नाही येते काही, मला तर काहीच नाही दिसत. सगळं ओके. नाही नाही माझ्या साईडला एक मिनिट. हां झालं. मग 36 स्क्वेअर किती येतो? 101296. मग करा दोन्हीचे ऍडिशन.
केली का सर तुम्ही मला होस्ट केलंय का? नाही, मी कशाला तुला होस्ट करू? ठीक आहे, काहीतरी दाखवते काय माझ्या दाखवतो? साइडला. काहीच नाही केलेलं. एक विंडो ओपन झाली आहे माझ्या साइडला आणि ती कुठली तरी जिम झूम शेअरिंग होस्ट अशी काहीतरी लिहिलंय. नाही नाही ते साईडला आपल्या दोघांचं दिसत असेल की कोण कोण पार्टिसिपेंट आहेत मीटिंग मध्ये, ते साईडला नेऊन ठेवायचे त्याला. खरं मग याची एडिशन किती आली? थांबा माझं लिहायचं राहिलंय सगळं. PS square plus length SR square is equal to 36 square plus 15 square is equal. झालं का? नाही सर. वन थाउजंड 296 प्लस 225 1521 येतो. मैं करते 1296 प्लस 225 1521. 1521 सर आला बरोबर पण ते आहे. काय आहे? हाँ, डायगोनलचा स्क्वेअर आहे पण आपल्याला काय काढायचं? फक्त डायगोनल काढायचं आहे, पी आर. मग तो स्क्वेअर कॅन्सल करण्यासाठी काय करावं लागेल? इकडे पण अंडर रूट घ्यायचं, मग तो आला पी आर आणि याचा अंडर रूट घ्यायचं 1521. मग याचा अंडर रूट येतं 39. 39चा स्क्वेअर येतो 1529. ओके, तर ही येस आहे तुमचा डायगोनल 39 मीटर. ओके, येस. हा मत आपल्याला एरिया काढायचा आहे, तर अगोदर याचा एरिया काढू, ट्रायंगल पी आर एस चा. तर त्याला फॉर्म्युला काय येईल? 1/2. आता हा राईट अँगल आहे त्याच्यामुळं याला हा फॉर्म्युला येईल, बेस इंटू हाईटचा. मग बेस काय आहे? एस आर आहे. किती आहे? 15 मीटर. हाईट किती आहे? 36 मीटर. करा मग 2 1 2
टू वन जा टू, वन राहिला 16 म्हणजे 28 जा, करा मल्टिप्लिकेशन 15 इंटू 18 276 व्यवस्थित कर. ओके टू सेवन जीरो स्क्वेयर मीटर. हाँ 270. आता दुसरा ट्रायंगल आहे आपला पी क्यू आर, तर त्याच्यामध्ये शिरोन्सचा फॉर्म्युला, म्हणजे त्यासाठी अगोदर सेमी पेरिमीटर काढावं लागेल आपल्याला. ए बी सी डिवायडेड बाय टू, मग किती आहे ते 56 प्लस 25 प्लस डायगोनल किती आला आपला 39 डिवाइडेड बाय 2, करा मग 39. डिवाइडेड बाय टू, यस इज इक्वल टू 60. टाका त्या फॉर्म्युलामध्ये.
झाले का? नहीं सर, 1 मिनट. तुम्ही खूप पुढे गेलाय. तेवढ्याशा जागेत लिहिलंय सर तुम्ही. मला कम्प्युटरचा स्क्रीन तेवढाच आहे. नाही तिथे वरती कोणात लिहिलं असत ना. तिथे आपल्या दोघांचं नाव दिसतं ना, त्याच्यामुळे मला मूव करायला वाटलं, मूव होते का नाही. अच्छा ठीक आहे मी. ओके हे सॉल्व कर तू. हां सर, आज लवकर का घेतला? आज वुमन्स डे आहे ना, आम्हाला थोडासा प्रोग्राम होता बाहेर. माझी आई पण गेलेली. ओके आता आमचं 4-5 दिवस एक प्रोग्राम आहे, तर या वीक मध्ये क्लास नाही होणार परवा आणि फ्रायडेला, तर डायरेक्ट आता मंडेला घेऊया आपण हाँ क्लास. तर ठीक आहे. तोपर्यंत एरियामधले जे जे हे आहेत ना पुढचे असाइनमेंट, तर त्या प्रॅक्टिस सेट. हो प्रॅक्टिस सेट हे दुसरा एक शेप आहे, तर त्याचा एरिया कसा फाइंड दोन आउट आहेत कराय. अजून. तर या ट्राय कर, सर्कलचा एरिया कसा काढायचा, पाय आर स्क्वेअर. तर या माझ्या पुढच्या मंडे पर्यंत कम्प्लीट करून दाखव मला, आणि काय हो डिफिकल्टी आली तर मंडेला विचार मला. हो तर आपण भेटूया नेक्स्ट मंडेला, यस. 15 मार्च. ओके तर आज आपण इथे स्टॉप करूया. लिहिलं का तू सगळं बोर्डवरचं? हो लिहिलं आता. परत लिहायचं असलं बघून घे, स्क्रीनशॉट काढून घे वाटलंस तर. आता केलं. त्यांनी दोन्हीचा पण स्क्वेअर विचारलाय, त्यांनी ट्रायंगलचा एरिया नाही विचारला, या पूर्ण जो एरिया तयार होतो दोन ट्रायंगलचा, पी क्यू आर एस, मग या दोन्हीची ऍडिशन करायची. पहिल्याची ट्रायंगलचा एरिया किती आहे? 270, आणि दुसऱ्याचा 420. मग त्याची ऍडिशन येते, टोटल किती ऍडिशन येईल? 690, 270 + 420. ओके किती किती? 270 पहिल्या ट्रायंगलची पी आर एस ची, आणि दुसऱ्या ट्रायंगलची आता आपण काढलेली 420. त्या दोन्ही ट्रायंगलची ऍडिशन म्हणजे त्या शेपची एरिया येतो ना, हो. मग तो येईल हो 690. ओके ठीक आहे. तर आपण इथे स्टॉप करूया.